नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चालू घडामोडी प्रश्नोत्तरांची सिरीज आपण सुरू केली होती, त्या सिरीजमध्ये आपण आजचा पुढचा भाग बघणार आहोत। या भागामध्ये बरेच महत्त्वाचे प्रश्न असतील, त्याचं ॲनालिसिस आपण करतोय। येणारी राज्यसेवा पूर्व असू द्या किंवा कोणतीही पूर्वपरीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल, ठीक आहे। कारण 2021 चालू घडामोडी आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत, ठीक आहे। दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर एम पी एस सी ट्रिक्स नावून हा टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन करा। किंवा यूट्यूब चॅनल आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, कोणत्या व्यक्तीला 2021 या वर्षासाठीचा वयोश्रेष्ठ सन्मान देण्यात आला। 2021 वयोश्रेष्ठ सन्मान कोणाला देण्यात आला? उर्मिला शर्मा, हरदेव सिंह, फी एस नटराजन, यापैकी नाही। आता वयोश्रेष्ठ सन्मान हा कोणामार्फत दिला जातो किंवा कोणाच्या वतीनं दिला जातो? जे केंद्र आहे, केंद्राचं सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, केंद्राच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय यांच्या वतीनं हा पुरस्कार किंवा वयोश्रेष्ठ सन्मान दिला जातो। हा सन्मान कोणाच्या हस्ते दिला? उपराष्ट्रपती आपले जे आहेत ना, व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला। आरोग्य क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं, त्यांचं नाव होतं ते म्हणजे व्ही एस नटराजन यांना आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय सशक्तीकरण मंत्रालयातर्फे वयोश्रेष्ठ सन्मान 2021 ओके त्यामुळे चर्चेत होते। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं हायस्पीड रेलगाडीसाठी जगातली पहिली ग्रीन रेटिंग सिस्टीम तयार केली? हायस्पीड रेलगाडीसाठी तयार केली म्हणजे पर्यावरण स्थिरता निश्चित करणं, बुलेट ट्रेनचं मूल्यांकन पण यातून होईल अशा पद्धतीने करण्यात आले। मग आता बुलेट ट्रेनचा मुद्दा जर निघाला तर उत्तर काय असणार आहे तुमचं? भारत। लक्षात ठेवा, भारतानं हायस्पीड रेलगाडीसाठी जगातली पहिली ग्रीन रेटिंग सिस्टीम तयार केली की ज्याच्यातून पर्यावरण स्थिरता निश्चित करणं आणि बुलेट ट्रेनचं मूल्यांकन पण यातून होईल याच्यासाठी। तर करंटमध्ये ही चर्चेत असणारा एक सिंपल आणि महत्त्वाचा घटक आहे, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करतात? कारण चर्चेतला मुद्दा आहे, ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक झाले आता त्याच्यामुळं, तर तो कोणता दिवस आहे लक्षात ठेवा फक्त, 23 जून। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन म्हटलं 23 जून। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय विमानतळानं एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल महासंचालकाचा रोल ऑफ एक्सलन्स इन एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी, रोल ऑफ एक्सलन्स इन एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा सन्मान जिंकला? म्हणजे सर्वाधिक चांगलं विमानतळापैकी कोणतं? चेन्नईचं आहे का, मुंबईचं आहे, दिल्लीचं आहे का, कोचीचं? करेक्ट आन्सर आहे कोचीन ओके। कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळानं काय केलं आहे तर रोल ऑफ एक्सलन्स इन एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी, एअरपोर्टमधली जी सर्व्हिस क्वालिटी आहे त्याच्यामधला जो पुरस्कार आहे तो त्यांनी जिंकला आहे सन्मान। एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल यांच्या वतीनं या पुरस्काराचं वितरण केलं जातं। तर लक्षात ठेवा, कोचीन विमानतळ आहे, कोणतं? कोचीन। पुढचा प्रश्न आहे, कोणता देश बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीला कायदेशीर चलन म्हणून मान्यता देणारा जगातला पहिला देश ठरला? बिटकॉईन क्रिप्टो करन्सी ओके आणि याला कायदेशीर मान्यता दिली, कॉस्टारिका, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, इक्वाडोर, कोणतं येतं? करेक्ट आन्सर येतं एल साल्वाडोर, म्हणजे मध्य अमेरिका खंडामध्ये असलेला, उपखंडामध्ये असलेला एल साल्वाडोर या देशानं बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता दिली आणि तो जगातला पहिला देश ठरलेला होता, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीमध्ये T47 म्हणतो आपण, पुरुषांची उंच उडी T47 रौप्य पदक जिंकलं? हो, निषाद कुमार चर्चेत होता, थोडंसं सर्च मारायचं गुगलवर निषाद कुमार यांच्याबद्दल, चर्चेतल्या व्यक्तीपैकी महत्त्वाची व्यक्ती आहे। खालीलपैकी कोणती व्यक्ती 24 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेल्या 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक खेळाच्या उद्घाटनपर समारंभात भारताचा ध्वजवाहक होता? भारताचा ध्वजवाहक पण कुठल्या पॅराऑलिम्पिक खेळामध्ये कोण होता? नीरज चोप्रा पॅराऑलिम्पिकमध्ये येणार आहे का? नाही। बजरंग पुनिया येणार आहे का पॅराऑलिम्पिकमध्ये? नाही। तुम्हाला पॅराऑलिम्पिक म्हणतोय ना, याचा अर्थ एक तर मरियप्पन थंगावेलू किंवा टेक चंद हे तुमचं उत्तर असणार आहे। करेक्ट आन्सर आहे टेक चंद हा ध्वजवाहक होता, गोळाफेकपटू टेक चंद आहे, गोळाफेकपटू, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी भारतात भालाफेक दिवस साजरा करण्याचा निर्णय भारतीय मैदानी खेळ महासंघानं घेतला ओके, की भालाफेक दिवस म्हणून कोणता? तर नीरज चोप्रानं गोल्ड मेडल कोणत्या तारखेला मिळवलं? 7 ऑगस्ट 2021
गोल्ड मेडल जिंकलं, त्याच्यामुळे 7 ऑगस्ट हा केला आहे आता भालाफेक दिवस. काय नीरज चोप्रामुळे तो घटक चर्चेमध्ये होता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या देशानं 2020 टोकियो ऑलिम्पिकच्या पदतालिकेत पहिला क्रमांक पटकवला. पहिला क्रमांक कोणाचा? भारत, अमेरिका, जपान का चीन? ऑब्विसली अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. अमेरिकेच्या नावावर 39 सुवर्ण, बरोबर आहेत का बघा, 39 सुवर्ण. त्याच्यानंतर गोल्ड आहेत 41 सुवर्ण झालं. रौप्य पदकं आहेत 41 आणि कांस्य पदकं अमेरिकेच्या नावावर किती आहेत तर ती आहेत 33 आय थिंक. हां टोटल 113 होते का बघायचे, 139 80 113. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी अमेरिकेने 113 पदकं सुवर्ण पदकावरनं ठरतं पहिला नंबर कोणता दुसरा कोणता. आता चीनच्या बाबतीमध्ये जर बघितलं, चीनला 38 सुवर्ण आहेत 39 नाही, ठीक आहे, 32 रौप्य आहेत आणि 18 कांस्य आहेत, म्हणजे चीनची पदकांची संख्या 88. त्यामुळे अमेरिकेनं बाजी या ठिकाणी मारली ह्या सुवर्ण पदकामुळे, ह्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता. पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा चीनचा आहे, त्याच्यानंतर जपानचा तिसरा क्रमांक आहे, ब्रिटन देश आहे त्या ब्रिटन देशाचा चौथा आहे. मग भारताचा क्रमांक या पदतालिकेमध्ये कितवा राहिला ऑलिम्पिकमधल्या मेडलनुसार? भारताचा क्रमांक होता 48वा, कितवा 48वा. आपल्याला एक सुवर्ण पदक मिळालं नीरज चोप्राच्या मतीनं, त्यानंतर रौप्य पदक 2 मिळाले. ओके, पॅराऑलिम्पिक म्हणत नाही आहे, ऑलिम्पिक म्हणतोय आपण, ऑलिम्पिक. पॅराऑलिम्पिक वेगळं, ऑलिम्पिक वेगळं, ठीक आहे. आणि कांस्य पदक जे आहेत ना, कांस्य पदक आहेत 4. तर टोटल भारताला 1, 2, 4 अशी मिळून 7 पदकावर समाधान मानावं लागलेलं आहे, ठीक आहे. आणि भारताचा क्रमांक आहे 48, इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक खेळातील सुवर्ण पदक जिंकलं? लक्षात आहे, नीरज चोप्रा. भालाफेकमध्ये कोणी जिंकलं? नीरज चोप्रा. किती मीटर लांबीचं, म्हणजे किती मीटर होतं ते? 87.58 मीटर, एवढा दूर त्यानं तो भाला फेकला होता. 87.58 मीटर, ओके, एवढा दूर भाला फेकला होता आणि त्यानं सुवर्ण पदक जिंकलं आणि पहिला भारतीय खेळाडू ठरला नीरज चोप्रा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीचे रौप्य पदक जिंकले? आता हे चर्चेतला घटक आहे, ओके. त्यांना रविकुमार दहिया हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, कारण रविकुमार दहिया म्हटलं की 57 किलो वजनी गट, लक्षात ठेवा. आणि ॲक्च्युली अगोदरच्या सामन्यामध्ये पूर्ण पराभूत असताना तो विनर झाला, म्हणजे इतक्या भारी त्यानं कामगिरी केली त्याच्यामुळे त्याचं चर्चा झाली. पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळत होता रविकुमार दहिया आणि त्यानं रौप्य पदक पटकवलेलं आहे, त्यामुळे तो चर्चेत होता, लक्षात राहू द्या, ठीक आहे. 57 किलो म्हटलं रविकुमार दहिया. पुढचा प्रश्न आहे कोणत्या संघाला हरवून भारतीय पुरुष हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिकमधलं कांस्य पदक जिंकलं? आता भारतानं 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेलं आहे, 41 वर्ष, म्हणजे किती मोठा दुष्काळ आहे बघा हॉकीचा. आणि भारतानं कोणाला हरवलं होतं तर जर्मनीला हरवलं आणि भारतानं या ठिकाणी कांस्य पदक पटकवलेलं होतं, महत्त्वाचा घटक. मनप्रीत सिंग भारतीय याचा कर्णधार होता तो, त्यामुळे तो घटक चर्चेत आहे, हे लक्षात असू द्या. प्रिस रिजेशची भूमिका महत्त्वाची ठरली. कोणती व्यक्ती 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली? 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी, करेक्ट आन्सर आहे PV सिंधू. का? तर PV सिंधूनं 2016 रिओ ऑलिम्पिक जे झाल्या होत्या त्याच्यामध्ये रौप्य पदक बॅडमिंटनमध्ये जिंकलं होतं, रौप्य पदक, एकेरी बॅडमिंटन, ठीक आहे. आणि 2020 PV सिंधूला या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. पण पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलं की तिनं ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं वैयक्तिक जिंकलेली आहेत, ओके, बॅडमिंटनमध्ये. PV सिंधू हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळल्या जाणाऱ्या स्केटबोर्डिंगसाठी पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलं? स्केटबोर्डिंगचा जो स्केटबोर्डिंग म्हणतो हा प्रकार पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आला 2020 टोकियो ऑलिम्पिक, हा पहिला घटक लक्षात ठेवा. दुसरा घटक काय, याचा विजेता कोण आहे? युतो होरिगोमो जपानचा आहे खेळाडू, त्यानं तो जिंकलेला आहे मेडल, लक्षात ठेवा. फक्त स्केटबोर्डिंग पहिल्यांदा सुरू झाली ना, त्याच्यामुळे ती न्यूज महत्त्वाची. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारताचा 70वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला? बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला, त्याचं नाव आहे R राजा ऋत्विक, लक्षात घ्या. R राजा ऋत्विक भारताचा 70वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला, त्याचं वय होतं 17 वर्ष आहे. त्याचं वय किती आहे? 17 वर्ष, ठीक आहे. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या टेनिसपटूनं 2021 US ओपन टेनिस स्पर्धेमधलं महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं? आता एक लक्षात घ्या, याच्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ग्रेट ब्रिटनची 19 वर्षीय एम्मा रेडकिन्नू,
एम्मा रेड्डू कानू, रेड्डू कानू ग्रेट ब्रिटनचे 19 वर्षीय, आणि तिनं US ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. झालंय असं काय, ही कोणत्या देशाची आहे, ग्रेट ब्रिटनचे. ग्रेट ब्रिटनला मागच्या महिलामध्ये जर बघितलं जवळपास 44 वर्ष झाली ग्रँड स्लॅम जे आहे स्पर्धा, चार ग्रँड स्लॅममध्ये एकेरी गटात अजूनपर्यंत विजेतेपद पटकावत आलं नव्हतं. 44 वर्षानंतर एम्मा रेडॅक्युनो 19 वर्षाच्या ग्रेट ब्रिटनच्या महिलेनं यामध्ये विजेतेपद पटकावलं, त्याच्यामुळे चर्चेत होती. करंटमध्ये चर्चेत राहणाऱ्या न्यूजपैकी ही एक महत्त्वाची न्यूज, याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस नक्की करा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणते शहर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थेच्या सुरक्षित शहरे निर्देशांक, सुरक्षित शहरे निर्देशांक याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सुरक्षित शहरे निर्देशांक याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणतं राहिलं? आता लक्षात घ्या, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटनं सुरक्षित शहरे निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक दिला आहे तो आहे कोपनहेगनचा. पहिला क्रमांक कोणाचा आहे? कोपनहेगनचा. कोणत्या देशामध्ये येतं? डेन्मार्क देशामधलं असणारं हे शहर आहे, हे एक नंबरला राहिलं. दोन नंबरला येतं टोरेंटो, टोरेंटो टोरेंटो हे दोन नंबरचं शहर येतं. त्यानंतर तीन नंबरला जे शहर राहिलं ते येतं सिंगापूर, सिंगापूर. म्हणजे सुरक्षित शहरामध्ये सिंगापूर तीन नंबरला. चार नंबरला येतं सिडनी, सिडनी सिडनी चार नंबरला. आणि पाच नंबरला येतं टोकियो, ऑलिम्पिक आता झालेलं आहे ते पाचव्या क्रमांकावर येतं. मग भारताचा विचार करा, सुरक्षित शहर निर्देशांकामध्ये या यादीत भारतातलं कोणतं शहर अव्वल आहे? तर भारतामधून जर विचार केला तर नवी दिल्ली अव्वल आहे, ओके, सुरक्षित शहरामध्ये. आणि त्याचा क्रमांक आहे 48. दोन नंबरला येतं भारताकडून असणारं मुंबई, पण जगामध्ये क्रमांक आहे 50. म्हणजे जगामध्ये 48व्या क्रमांकाचं सुरक्षित, आणि भारतातलं पहिलं म्हणजे नवी दिल्ली. मुंबई जगातलं 50व्या क्रमांकाचं, आणि भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सुरक्षित शहर याच्यामध्ये येतं. लक्षात आला हा घटक? म्हणजे इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थेच्या वतीनं सुरक्षित शहरी निर्देशांक यातीमध्ये पहिला क्रमांक कोपनहेगन डेन्मार्कमधले येतं, टोरेंटो सिंगापूर सिडनी टोकियो क्रमांक, भारताचा जर विचार केला तर नवी दिल्ली 48 आणि मुंबई 50व्या क्रमांकावर पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, खालीलपैकी कोणतं भारतानं अफगाणिस्तानातून भारतीयांना देशात परत आणण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचं नाव आहे. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं जेव्हा ताबा घेतला त्यानंतर भारतानं आपल्या भारतीय लोकांना परत आपल्या मायभूमीत आणण्यासाठी एक मोहीम राबवली, त्या मोहिमेचं नाव काय? सहाय्यता, अफगान, तेज का देवी शक्ती? तर ऑपरेशन देवी शक्ती या नावानं आपण ती मोहीम राबवली. परीक्षेसाठी लक्षात घ्या, ऑपरेशन देवी शक्ती या नावानं भारतानं मोहीम राबवली की जे भारतीयांना परत आणायचं होतं अफगाणिस्तानमधून, तालिबाननं ताबा घेतला होता ना अफगाणिस्तानवर, त्याच्यामुळे देवी शक्ती. कोणत्या कालावधीत जागतिक जल आठवडा 2021 पाळण्यात आला? जागतिक जल आठवडा कधी पाळण्यात आला याचं फक्त फॅक्च्युअल घटक आहे, लक्षात घ्या. 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये पाळण्यात आला. 1991 या वर्षापासून काय केलं जातोय तर जागतिक जल आठवडा पाळला जातोय. कोणत्या संस्थेचं पुढाकार घेते? स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट, स्टॉकहोम इंटरनॅशनल, स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटच्या वतीनं 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2021 जागतिक जल आठवडा पाळण्यात आलेला होता. पुढची न्यूज आहे, कोणत्या संस्थेनं न्यू बोल्ट नामक भारताचे पहिले स्वदेशी मोटार चलित व्हीलचेअर वाहन विकसित केले? न्यू बोल्ट नावाचं आहे, ओके, स्वदेशी मोटार चलित व्हीलचेअर वाहन विकसित केलं की ज्याचा दिव्यांग लोकांसाठी उपयोग व्हावा. कोणासाठी? दिव्यांग लोकांसाठी उपयोग व्हावा. इथं दोन घटक लक्षात ठेवा. तर याचा करेक्ट आन्सर आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रासनं ते विकसित केले. दुसरा एक चर्चेमध्ये होता अराईज नावाचा. अराईज, अराईज म्हणजे काय? स्टँडिंग व्हीलचेअर आहे, स्टँडिंग व्हीलचेअर. ही सुद्धा कोणी विकसित केली आहे? तर IIT मद्रासनं. स्टँडिंग व्हीलचेअर नव्हती आणि ही कोणी विकसित केली होती? IIT मद्रासनं केली होती. तसं दिव्यांग लोकांसाठी न्योबोल्ट नावाचं पहिलं स्वदेशी मोटार चलित व्हीलचेअर वाहन कोणी विकसित केलं? तर IIT मद्रास. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी कॉमन काय आहे? IIT मद्रास आहे. म्हणून जर असं काही विकसित केल्यापैकी असेल, अराईज असेल, न्यू बोल्ट असेल, तर IIT मद्रास तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास, ओके. तर करंट अफेअरचा आपण भाग दररोज थोडा भाग पाहतोय. अगोदरचा भाग पाहिला असेल तर, नाही पाहिला असेल तर अजून की पाहून घ्या, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलची इथं लिंक देतोय, टेलिग्रामला जॉईन व्हा, आणि अजूनही यूट्यूब चॅनलला
सबस्क्राइब केलं असेल तर नक्की करा. जास्तीत जास्त महत्त्वाचे घटक तुमच्यासाठी परीक्षाभिमुख मी घेऊन येतो आहे, तुम्हाला ते फ्रीमध्ये बघता येतील. फक्त एकच आहे, तुम्ही लाईक करत चला व्हिडिओला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आजच्या भागामध्ये आपण एवढं पाहतो आहे, दुसऱ्या भागामध्ये येणाऱ्या आपण पाहू. ओके, थँक्यू.